पाहुयात राज्यासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. दोघेही एकत्र हा दौरा करणार आहेत. शनिवारपासून हा दौरा सुरू होणार आहे. राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. या नुकसानीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात पालिका निवडणुका प्रदीर्घ काळ लांबल्या आहेत. या निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर प्रतिज्ञापत्र कोणाची टिकली कोणाची रद्द झाली हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चाललं आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती टीका केली. शिंदे फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्याला जायलाच हवं, त्यात ढोल कशाला वाजवायला हवा असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलाय. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झालेले आवडेल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राला सुद्धा त्याचा फायदाच होईल, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्याचा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. जर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या युतीत मनसे येत असेल तर त्या निर्णयाचं स्वागत करायला आम्ही तयारच आहोत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. तसंच युतीसंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा असेल असंही विखे पाटील म्हणाले. राज्यात भाजप शिंदे पक्ष आणि मनसे अशी महायुती होण्याची चिन्ह आहेत. या महायुतीमुळे राष्ट्रवादीचं धाबं दणाणल्याचं पाहायला मिळत आहे. यातूनच जयंत पाटलांनी भाजपवरती टीका केली. भाजपला स्वतःवर विश्वास नसल्यामुळेच त्यांना साथीदार शोधण्याची वेळ आली का असा खोचक टोलाही लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं. सरकारनं जनतेच्या हिताचं काम करावं, राजकारण्यांनी सुडाचं राजकारण टाळलं पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली. राऊत लवकरच जेलबाहेर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. असंवेदनशील माणसानं संवेदनाच्या गोष्टी करू नयेत असा जोरदार टोला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंवरती लगावलाय. शिंदे फडणवीस सरकार नुसत्या घोषणा करणारं सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्याला गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अतिवृष्टीमुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून सरकारनं त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, आम्ही रस्त्यावरती उतरण्याची वाट पाहू नका असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. रवी राणांनी माझ्यावरती केलेले आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. रवी राणांमुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत, अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरती मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांची पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याबाबत शुक्ला यांच्याकडून केंद्रातही हालचाली सुरू असल्याचं समजतंय. हेमंत नगराळे 31 ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत, त्यांच्या जागी आता शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी भेट दिली. राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळी शुभेच्छा देण्याची आणि आपल्या मागण्या मांडण्याची इच्छा या मुलांनी व्यक्त केली. त्यानुसार ही सर्व मुलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना शिवतीर्थ या निवासस्थानी भेटली आहेत. दिवाळीचा पाडवा आणि बारामतीतील गोविंद बाग हे अतिशय वेगळं समीकरण आहे. गेल्या काही वर्षांपासून पाडव्याच्या निमित्तानं पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. पाडव्याच्या निमित्तानं राज्यभरातून कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली. राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात सरप्राईज भेट दिली. यावेळी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि सेवा संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. 31 ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले. शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली येथील आपल्या राहत्या निवासस्थानी भाऊबीज आणि दिवाळी पाडवा उत्साहात साजरा केला. यावेळी बच्चे कंपनीसोबत वैभव नाईकांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. बारामतीचे पवार कुटुंबियांच्या 3 पिढ्यांनी एकत्र येत भाऊबीजेचा सण साजरा केला. व्यस्त राजकारणातून व्यवसायातून वेळ काढत एकत्र येत कौटुंबिक गेट टुगेदर केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरमधील घरी भाऊबीज साजरी करण्यात आली. गडकरींची बहीण गौरी चंद्रयान यांनी नितीन गडकरींना ओवाळत त्यांचं औक्षण केलं. विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या बहिणीसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दरेकरांच्या बहिणींनी त्यांचं औक्षण करत आपल्या भाऊरायाच्या यशासाठी प्रार्थना केली आणि दरेकरांना आशीर्वादही दिला. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मानलेले भाऊ प्रसाद लाड यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली आहे. हे दोघे भाऊ बहीण राजकारणात कितीही व्यस्त असले तरी सुद्धा भाऊबीज आणि रक्षाबंधन कधीही चुकवत नाहीत. आजही चित्रा वाघ यांनी आपल्या भाऊरायाचं औक्षण केलं. भाऊबीजेचा उत्साह सामान्यांप्रमाणेच राजकीय नेत्यांमध्येही सुद्धा दिसून येतोय. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी त्यांची बहीण डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. आमदार शहाजीबाबू पाटलांना भाऊबीजेनिमित्त पंचक्रोशीतील महिलांनी ओवाळलं तर शहाजीबाबूंच्या पत्नी रेखा पाटील यांनी ओवाळणी करत पाडव्याचा सण साजरा केला. माझ्या बहिणींची सुरक्षा हीच ओवाळणी असल्याच्या भावना शहाजीबाबूंनी व्यक्त केल्या. दिवाळीच्या पाडवा सणानिमित्त बडव्यांच्या उपासना मंदिरातील श्री विठ्ठलाला तिरुपती बालाजीचा पोशाख करण्यात आला. पंढरपूरमधील हरहुन्नरी कलाकार बालाजी महाजन बडवे या तरुणानं श्री विठ्ठल मूर्तीत हुबेहूब बालाजी साकारला. पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त मनमाडमध्ये गवळी समाजातर्फे वाजत गाजत रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. रेड्यांना आकर्षक पद्धतीनं सजवून ढोलताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढून त्यांना गवळी समाजाच्या लक्ष्मी आई मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आलं होतं. धुळे शहरात दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सणानिमित्त गवळी समाजाच्या वतीनं सगर पूजन करण्यात आलं. यमराजाचे वाहन असलेल्या रेड्याला पाण्यानं धुवून त्याला रंग लावून सजवण्यात आलं होतं. सगर पूजन झाल्यानंतर वाजत गाजत रेड्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपुरातल्या भद्रावती तालुक्यात बलिप्रतिपदेनिमित्त गाय गोधन आणि ढाल पूजा करण्यात आली. विदर्भातील आदिवासी गौंड गोवारी जमातीतर्फे पारंपरिक पद्धतीनं ही पूजा संपन्न झाली. पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठोबाला मौल्यवान हिरेजडीत पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आलाय. भाऊबीजेनिमित्त राज्यभरातून भाविक विठूच्या दर्शनासाठी आले होते. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सखी गोलाम पोडावर माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी परिसरातील महिला सरपंचांनी उईके यांना औक्षण करून ओवाळणी दिली. सांगलीच्या सुंदरनगर वस्तीत पोलीस आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचा भाऊबीज सोहळा रंगलाय. पोलिसांना भाऊमानत या महिलांनी औक्षण केलं. त्यानंतर पोलिसांकडून या महिलांना फराळ आणि भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पादळी गावात गेल्या 10 वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली जाते. फटाक्यांऐवजी या गावात नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. नंदुरबारमध्ये बलिप्रतिपदेचं औचित्य साधून गवळी समाजातर्फे सगर उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी म्हशी आणि रेड्यांना सजवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढतात. मनमाड शहरात दिवाळीनिमित्तानं शालेय विद्यार्थ्यांनी तोरणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली. त्यात तोरणाई मंदिर, मेघाई मंदिर, दारूखाना कोठार, लडखखाना, खांब, विशाळा खडक अशी महत्वाची ठिकाणं दाखवण्यात आली. दिवाळी पाडव्यानिमित्त येवल्यात बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा सण साजरा झाला नव्हता. यंदा सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीनं इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं चंद्रपूर शहरातील नेहरूनगर लगत असलेल्या मैदानावरती रेड्यांच्या पारंपरिक शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी मैदानावरती सकाळपासूनच गर्दी जमली होती. सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या वतीनं नंदुरबार तालुक्यातील दुधाळे इथे बळीराजा पूजन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्यावरती बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. तर कार्यक्रमस्थळी 5 शेतकऱ्यांचे विधिवत पूजन देखील करण्यात आले. इडापिडा जाओ आणि बळीचं राज्य येऊ असा नारा सुद्धा यावेळी देण्यात आला. मुंबईतल्या दादरमधील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात भाविकांकडून भगवंतासाठी प्रसाद बनवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. लालबागच्या मेघवाडीत लहान मुलांनी मोठ्यांच्या मदतीनं पन्हाळगडाची प्रतिकृती केली आहे. संपूर्ण किल्ला हा माती कागदाचा लगदा वापरून तयार केला.
नैसर्गिक रंग पर्यावरणपूरक किल्ला बनवण्यास 7 दिवसांचा कालावधी लागला. लोअर बरेल विभागामध्ये प्रथमच संयुक्त नवी स्थळ उत्सव समितीच्या वतीनं शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विभागातील नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. मुंबईतील आरे कॉलनीत 16 महिन्यांच्या मुलीवरती हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. वन विभागानं मंगळवारी सापळा लावला होता, त्यात बिबट्या अडकला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याला सोडण्यात आलंय. फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर असल्याचं दिसून आलं. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहर गावांमध्ये सुद्धा वातावरणावरती अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचं सफर या संस्थेनं नोंदवलंय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात टीसच्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी तृतीयपंथी विद्यार्थी प्रतीक परमेयची निवड झाली आहे. शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थी निवडणुकीत तृतीयपंथीय विद्यार्थी अध्यक्ष बनण्याची ही देशातली पहिलीच वेळ. टीस विद्यार्थी निवडणुकीत आंबेडकर स्टुडंट असोसिएशन 11 पैकी तब्बल 7 जागांवरती विजय मिळवलाय. तारापूर एमआयडीसीतल्या भगेरिया केमिकल कंपनीत स्फोट झाला. काम सुरू असताना कंपनीतल्या बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली. तसंच या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. भाऊबीज आणि दिवाळीच्या सलग सुट्ट्या यामुळे शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली असून साईबाबांच्या जयघोषानं साईनगरी दुमदुमून गेली. यावर्षी कोरोना निर्बंधाशिवाय मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा होत असून दिवाळीच्या सुट्ट्या यामध्ये देवदर्शनासाठी सुद्धा गर्दी होऊ लागली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं यावर्षी बाजारात दाखल झालेल्या नवीन गुळाचे सौदे निघालेत. यावर्षी गुळाला 5000 इतका उच्चांकी दर मिळालाय. गुळाला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला गोडवा आलाय. मात्र हा दर कायम राहावा आणि दर पाडण्याचा प्रयत्न जर झाला तर सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत पाडव्याच्या मुहूर्तावरती गुळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डमध्ये गुळाचं पूजन करून या वर्षीच्या गुळाच्या सौद्यास मोठा प्रारंभ झाला. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4200 रुपये इतका दर मिळाला. चालत्या रेल्वेगाडीतून उतरणाऱ्या महिलेचा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जीव वाचवलाय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. रवी सपाटे. वाशिमच्या राजुरा परिसरात शेतकऱ्याच्या 6 क्विंटल सोयाबीनची पोती चोरण्यात आली. आधीच पावसानं पिकाची वाट लागली असताना झालेल्या या चोरीनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बुलढाण्याच्या खामगाव जवळ एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या बसमध्ये 20-25 प्रवासी असल्याची माहिती मिळाली. एसटी चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाहीये. नाशिक पुणे महामार्गावरील शिखरेवाडीत कॉर्नर पासपोर्ट ऑफिस समोर शिवशाही बस विजेच्या खांबाला धडकून मोठा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की विजेचा खांब अक्षरशः गाडीखाली जाऊन वक्राकार वाकलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशभरातील सर्व काँग्रेसचे बडे नेते हजर होते. काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकजूट ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान खरगेंसमोर आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवरती लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असंही केजरीवाल म्हणाले. फिलिपाईन्समध्ये सलग 2 दिवस भूकंपाचे धक्के जाणवलेत. फिलिपाईन्सच्या डोलोरेसवर झालेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के 330 किलोमीटर लांब अंतरावरती असलेली राजधानी मनालीपर्यंत जाणवले. फिलिपिन्सला हादरवणाऱ्या या भूकंपामुळे मालमत्तेची हानी झाली असून
36 अधिक लोक जखमी झाले. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या ठाण्यातील वर्तकनगर भागात राहणारी बहीण सुनीता साळुंखे यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना बहिणीनं मोठ्या प्रेमानं ओवाळलं, तर शिंदे यांनीही लाडक्या बहिणीला भेटवस्तू देऊन भाऊबीजेच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या आपल्या बहिणीला दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्यात. भाऊबीज साजरी केली आहे. आपल्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबियांना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिल्यात.